रादरूसपणे भ्रष्टाचार कसा केला जातो, दिवसाढवळ्या शासकीय तिजोरीवर दरोडा कसा टाकला जातो आणि मंत्रालयामधून सगळ्या या भ्रष्टाचाराला आशीर्वाद कसा मिळतो हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही एकच रस्ता अभ्यासा। म्हणजे मला 3 महिन्यापासून सांगितलं जातंय की फक्त मोखाडा तालुक्यातील बल्ल्याचा पाडा या रस्त्याला तुम्ही भेट द्या। या रस्त्याला तुम्ही भेट दिली तर तुमच्या लक्षात येईल की सगळ्या भ्रष्टाचाराचा बाप हा एकमेव रस्ता आहे। या रस्त्यावर 2012 ते 2022 पर्यंत म्हणजे फक्त 10 वर्षात 50 कोटींपेक्षा जास्त बोगस बिल निघाले। म्हणजे आपण जर 92-93 पासून जर घेतलं तर आतापर्यंत 100 कोटींपेक्षा जास्त खर्च या एका रस्त्यावर झालाय आणि फक्त खोटी कागदपत्र आणि बोगस बिल ती फक्त याच रस्त्यावर निघू शकतात हे सिद्ध झालंय। म्हणजे गेल्या आम्ही 3 महिन्यापासून या रस्त्याचा शोध घेत होतो, त्याची माहिती घेत होतो, ती सगळी कागदपत्र आज माझ्या हातामध्ये आहेत आणि म्हणून हा भ्रष्टाचार कसा झाला हे आपण आज अभ्यासणार आहोत। मोखाडा तालुक्यातील बल्ल्याचा पाडा या रस्त्यावर म्हणजे 2021 मध्ये 9 कोटींची बोगस बिलं काढली। आता ही 9 कोटींची बोगस बिलं का काढली याचा शोध घेतला तेव्हा लक्षात आलं की मंत्रालयामध्ये 25 कोटी रुपये द्यायचे होते आणि हे 25 कोटी रुपये जमा करण्यासाठी मोखाड्यातील या रस्त्यावर 9 कोटी काढले आणि इतर तालुक्यांमध्ये काढले। म्हणजे परिस्थिती एवढी भयानक आहे की मंत्रालयामधून आदेश येतात आम्हाला 25 कोटी पाहिजे जवाहर पीडब्ल्यूडीकडून आणि त्याच्यानंतर फटाफट बोगस बिलं निघतात, मंत्रालयातील जे भिकारी आहेत त्या भिकाऱ्यांना हे पैसे पोहोचवले जातात आणि रादरोसपणे सुरू असलेला भ्रष्टाचार हा अगदी चौकशीविना दडपला जातो। म्हणजे खरं तर मंत्री अशोक चव्हाण जे आहेत त्यांनी एकदा तरी या रस्त्याला भेट द्यावी आणि मंत्रालयामधले जे भिकारी आहेत म्हणजे खरं तर आदिवासींचा पैसा खाणं, त्यांच्या विकासासाठी आलेला निधी हडपणं हे पाप आहे। मात्र मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी हे सगळं पाप रादरोस करतायत आणि विशेष म्हणजे हे सगळं पाप डीडी गँगच्या माध्यमातून होतंय। आता ही डीडी गँग कोण? आता हे एवढं गेल्या 126 दिवस झाले, म्हणजे आजचा 126वा दिवस आहे, 126 दिवस आम्ही सांगतोय की या डीडी गँगने जवाहर पीडब्ल्यूडी कशी लुटली। याच डीडी गँगने 25 कोटी देण्यासाठी 250 कोटींची खोटी बिलं काढली। त्यांना दिले 25 कोटी पण मंत्रालयात पैसे द्यायचे असं सांगून जी बिलं काढली ती झाली 250 कोटींची। म्हणजे खरं तर या सगळ्या बिलांची चौकशी करण्याच्या आधी एकच बलद्याचा पाडा, या बलद्याच्या पाड्याची चौकशी होणं गरजेचं आहे। 2012 ते 2022 या 10 वर्षामध्ये आता आमच्याकडे जी माहिती आली त्यामध्ये 50 कोटींपेक्षा जास्त ही खोटी बिल आहे। म्हणजे मोखाडा हा एकमेव तालुका असा आहे की तो मंत्रालयातील भ्रष्ट अधिकाऱ्यांना पोचतोय। आता हे मोखाडा तालुक्याची लोकसंख्या किती आहे? 2011 जनगणनेनुसार 83,453 एवढी त्यांची लोकसंख्या आहे। साधारणतः आपण धरून चालू की लाखभर लोकसंख्या या तालुक्याची आहे। एकूण जी गावं आहेत ती 59 आहेत। एवढा छोटा तालुका आहे, म्हणजे महाराष्ट्रातील सगळ्यात छोटा तालुका आणि त्या छोट्या तालुक्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जो भ्रष्टाचार झालेला नाही त्याच्यापेक्षा जास्त भ्रष्टाचार हा फक्त एका मोखाडा तालुक्यामध्ये झालेला आहे आणि तो तिथले भ्रष्ट राजकारणी, दरोडेखोर ठेकेदार आणि ज्यांची बायका पोरं उपाशी राहतात असं त्यांना वाटतंय आणि म्हणून शेकडो कोटी ज्यांनी कमवून ठेवले ते भ्रष्ट अधिकारी, या सगळ्यांनी, ही जी आठेरा टोळी आहे अधिकारी ठेकेदार आणि राजकारणी यांनी हा मोखाडा तालुका पूर्णतः लुटलेला आहे। म्हणजे एवढा मोठा भ्रष्टाचार झालेला असतानाही मोखाडा तालुक्यातील एकही नागरिक, एकही राज्यकर्ता, एकही सामाजिक संस्था, कुणीही या भ्रष्टाचारावर बोलायला तयार नाही। सगळेचे सगळे लोक दबलेले आहेत, घाबरलेले आहेत किंवा त्यांनी पैसे खाल्लेले आहेत आणि म्हणून कुणीही बोलायला तयार नाही। मी शून्य नागरिक जे आहे त्यांना आव्हान करतोय की आपण जर पुढे आलात तर या भ्रष्टाचारांना आपण मोठा दणका देऊ, एक चांगलं आंदोलन उभारू। रविवार दिनांक 6 मार्च रोजी सकाळी 10 वाजता तुम्ही मशाल कार्यालयामध्ये या। ज्यांची इच्छा आहे या भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याची, कारण मोखाड्याचा आम्हाला अनुभव आहे, भ्रष्टाचार काढायचा, पैसे घ्यायचे आणि गप्प बसायचं, खरं तर हे शेकडो कोटी काढतायत आणि 500 रुपये दिल्यानंतर ही लोक गप्प बसतायत। म्हणजे इथली सगळ्यात मोठी लाच देणं पत्रकारांना, सामाजिक संस्थांना असेल ते 5 ते 10 हजार रुपये आणि यांची बिलं असतात 100 कोटींची। म्हणून एकदा माहिती घ्या आणि लढण्यासाठी सज्ज व्हा।
6 मार्च सकाळी 10 वाजता मशाल कार्यालयामध्ये तुम्ही एकटे आलात तरी चालेल, 10 लोक आले तरी चालेल आणि 100 लोक आले तरी चालेल, आपण एक चांगलं आंदोलन उभारूया. म्हणजे वाडा तालुक्यातील आदिवासी लोक आता भ्रष्टाचाराविरुद्ध लढत आहेत, गावांचा विकास करून घेत आहेत, भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवत आहेत, तुम्हीही ते मोखाडामध्ये करू शकता. आणि म्हणून जर तुम्हाला माझी भेट घ्यायची असेल तर 6 मार्चला अवश्य या. आता या मोखाडा छोट्याशा म्हणजे 59 गावं असलेल्या तालुक्यामध्ये 1992 ते 2022 या 30 वर्षांमध्ये किती खर्च झाला आहे? 1992 ते 2022 तीस वर्षामध्ये 1200 कोटींपेक्षा जास्त रक्कमही खर्च झाले विविध योजनांतून, म्हणजे फक्त पीडब्ल्यू नाही तर विविध योजनांतून 1200 कोटींपेक्षा जास्त खर्च झाले. म्हणजे एका गावाला साधारणतः 20 कोटी रुपयांच्या विकास योजना आलेल्या आहेत. आता ही मला असलेली माहिती, त्याच्या व्यतिरिक्त काय केलं ते माहित नाही, पण एका गावाला जर 20 कोटी आले असतील तर त्या गावामध्ये अजून रस्ते नाही, आधुनिक पाण्याच्या व्यवस्था नाही आहे, जेवढ्या पाण्याच्या योजना आल्या त्याच्यामध्ये मुखडामध्ये भ्रष्टाचार झालाय, लोकांना प्यायला पाणी नाही, लोकांना रस्ते नाहीत, लोकांना आरोग्याच्या सुविधा नाही, एका गावामध्ये 20-20 कोटी रुपये खर्च झाले. आणि म्हणून महाराष्ट्रातील सर्वाधिक अविकसित तालुका म्हणून या तालुक्याची नोंद असताना एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हा भ्रष्टाचार झालाच कसा असा प्रश्न आता विचारत होतो. एवढा खर्च होऊ नये, म्हणजे जवळ आता 1200 कोटीपेक्षा जास्त खर्च झालाय, या भागामध्ये विकासाची कामं झालेली दिसत नाही. खरं तर एवढे पैसे खर्च झाले असते तर मोखाडा तालुका हा महाराष्ट्रातला एक आदर्श तालुका ठरला असता, मात्र आता तो महाराष्ट्रामधला सर्वात अविकसित तालुका म्हणून ओळखला जातोय. आता ह्या रस्त्याचं नाव आहे बालद्याचा पाडा. आता या बालद्याच्या पाड्यावर 1 वर्षात 9 कोटींची बिल आहे, म्हणजे जर खरोखर या रस्त्यावर गेले 10 वर्ष खर्च झाले असते तर जगातला सगळ्यात चांगला रस्ता, सर्व सोयीने सुसज्ज असलेला रस्ता हा बालद्याचा पाडा रस्ता असता. मग त्याला साईड पट्टी नाही आहे, याच्यामध्ये मोऱ्यांचा पत्ता नाही आहे, याच्यामध्ये कसलीही व्यवस्था नाही आहे आणि तरीही करोडो रुपये या रस्त्यावर खर्च झालेले आहेत. रस्त्याचं नाव आहे MDR 20 बालद्याचा पाडा. 2021 मध्ये म्हणजे 11 वेळा बिलं काढलेत, म्हणजे सरासरी महिन्याला 1 बिल निघाले 9 कोटी 12 लाख 45 हजार रुपये. आता बिलं कशी काढलेत ते बघा, मी सगळं डिटेल्स त्यांच्याकडून आणलेलं आहे, मी मिळवलेलं आहे. खरं तर माहितीच्या अधिकारात मी मोखाड्याला माहिती टाकलेली आहे, अजूनही त्यांनी माहिती दिलेली नाही. जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागाकडेही माहिती टाकलेली आहे, अजूनही त्यांनी माहिती दिलेली नाही. मात्र आमच्याकडे त्यांच्याच कार्यालयामधून आलेली जी माहिती आहे त्याला ऑफ द रेकॉर्ड बोलतो, म्हणजे आमची सूत्र आहे ती सूत्र सोर्स आमचे हे त्यांच्या पुढे जाऊन काम करतात, त्याच्यामुळे सगळी माहिती हिंमत असेल ही माहिती खोटी आहे हे तिथल्या डेप्युटी इंजिनियरने किंवा DD गँगच्या कुठल्याही एका प्रतिनिधीने ठेकेदाराने सांगावं ही आकडेवारी खोटी आहे. आता पहिलं बिल यांचं कधी निघालं बघा, मी फक्त 1 वर्षाचं सांगणार आहे, मागचं जे 2021 आर्थिक वर्ष गेलं त्याच्यामधलं. B1HO नंबर 564 9/3/2021 मोखाडा पोशेरा तिळवरे बेरिस्ता बालद्याचा पाडा या रस्त्यावर 85,20,125 रुपयांचं बिल निघालं. त्यांची चॅलेंज नंबर आहे 6/00-8/00. आता हे सगळे जे चॅलेंज नंबर बघितले तर तेच चॅलेंज नंबर 11 पर्यंत आहे, म्हणजे आता जर 6 ते 8 असेल तर दुसऱ्या याच्यामध्ये 5 ते 10 असेल. आता 5 ते 10 मध्ये तर 6 आणि 8 आलेलाच आहे, तरी सुद्धा जे आता मंत्रालयाचाच आशीर्वाद आहे, मंत्रालयात पैसे द्यायचे सांगितल्यानंतर खोटी कागदपत्र कशी रंगवली जातात हे बालद्याचा पाडा एक उत्तम उदाहरण आहे. दुसरं जे ऑर्डर नंबर आहे B1HO 659, खरं तर हे B1HO नंबर मी का वाचतोय हे सगळ्यांनी लिहून ठेवावे, कारण हेच B1HO नंबर तुम्हाला विक्रमगडमध्ये दिसतील, हेच तुम्हाला वाड्यामध्ये दिसतील. खरा घोटाळा जो आहे ना तो हे B1HO नंबर जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल. आणि म्हणून पहिल्यांदा आम्ही तिथे घाव घातला ते पहिल्यांदा घेतले. दुसरा BHO नंबर जो होता 559 आहे, 13/3/2021 85,15,423 बिल निघाले याच रस्त्यावर. चॅलेंज नंबर 7 ते 10, म्हणजे पहिल्यांदा 6 ते 8 आता 7 ते 10 काढले. रस्त्याचं नाव आहे मोखाडा पोशेरा तिलेवरे बेरिस्ता बालद्याचा पाडा रस्ता MDR 20. आता रस्त्याची नावं सगळी तीच मी वाचणार नाही आहे, रस्त्याचं नाव लक्षात ठेवा मोखाडा पोशेरा बालद्याचा पाडा MDR 20. तिसरं बिल निघालंय बघा, तर 9 तारखेला एक बिल निघालं, लगेच 13 तारखेला दुसरं बिल निघालंय, लगेच 15 तारखेला ही मार्च महिन्यात बिल आहेत 15/3/21 B1HO नंबर आहे 709 85,16,722
सगळीच्या सगळी बिलं 85 लाख 85 लाख 85 लाख अशीच बिल आहे. चौथं बिलही 85 लाख आहे. चौथ्या बिल आहे ते आहे 8/3/2021 B1HO 550 68 लाख 8,418 रुपये. पुन्हा B1HO 634 12/3/2021 ही सगळी मार्च महिन्यातली बिल आहेत. प्रत्येक 2 दिवसात 8 बिल निघाले. 97 लाख 27,003 रुपये. सहावं बिल आहे 12/3 त्याच दिवशी 3 बिल निघाले. 12/3 B1HO नंबर 634 B1HO नंबर 633 आणि B1HO 655 12 मार्च 2021 रोजी 97 लाख 27,003 85 लाख 28,650 आणि 47 लाख 11,205 अशी 3 बिल ही एकाच दिवसात निघाले. आता 85 लाख हा आकडा का आवडतो याचा शोध आम्ही घेतला की 85 लाख ती इस्टिमेट जी आहे ती एकच इस्टिमेट वर्षभर वापरलाय तेव्हा तेवढीच आकडेवारी येते. फक्त हे जे 12/3/1 बिल काढले 97,27,003 हे फक्त 97 लाखापर्यंत त्यांनी घेतलंय. बाकी सगळीची सगळी बिलं 85 लाखापर्यंत आहेत. सातवं बिल आहे त्याच दिवशी 12/3/2021 B1HO 655 नंबर 47 लाख 11,205. आठवं बिल आहे 9/3/2021 B1HO 563 85 लाख 3,028 रुपये. नववं बिल आहे 16/3/2021 B1HO 716 85 लाख 26,616 रुपये. म्हणजे 85 लाखाच्या वर ही सगळी बिल आहेत. आता त्याच्यानंतर दहावं बिल आहे ते काढलंय मे महिन्यामध्ये म्हणजे यांचं मार्च महिन्यामध्ये एवढी बिलं काढल्यानंतर ही यांची पोटं भरलेली नाही म्हणून पुन्हा एकदा मार्च एप्रिल मे महिन्यामध्ये 24/5/2021 रोजी B1HO 43 85,24,605 रुपये काढले. म्हणजे पुन्हा एकदा 85 लाख रुपये त्यांनी बिल काढले. आणि अकरावं बिल आहे ते जून महिन्यातलं आहे म्हणजे मार्च मे आणि जून या 3 महिन्यामध्ये 9,12,45,388 रुपयांची बिलं निघाले. B1HO 70 8/2021 रोजी हा रस्ता 1,06,63,293 रुपये एवढं त्यांनी बिल काढले. मार्चला जे काही पैसे मंत्र्यांना द्यायचे होते ते पैसे म्हणजे 25 कोटी मंत्रालय आणि 25 कोटी हे जे मधले जे अधिकारी आहेत ह्या सगळ्यांना अशा 50 कोटींसाठी त्यांनी ही सगळी बिलं काढली होती. आता जव्हार PWD कडून हे 50 कोटी द्यायला सांगितल्यानंतर जव्हार वाडा मोखाडा विक्रमगड या 4 तालुक्यांमध्ये मार्च 2021 मध्ये 250 कोटींची खोटी बिलं निघाली. त्याच्यातले 50 कोटी हे मधले अधिकारी आणि मंत्रालय यांच्यामध्ये खर्च झाले. आता त्याच्यामध्ये अशोक चव्हाण मंत्री यांना किती दिले हा मोठा प्रश्न आहे. कारण त्यांनी या रस्त्याची चौकशी करावी अशी मागणी केलेली पण ते रस्त्याची चौकशी करत नाहीत. म्हणजे मला बरेच लोक प्रश्न विचारतात की तुम्ही एवढे भ्रष्टाचार करता चौकशी का होत नाही. आता जिथे मंत्र्यांनाच 25 कोटी 50 कोटी अशी जर रक्कम पोहोचत असतील तर ते चौकशी कशाला करतील. आणि ज्यावर लोक उठाव करत नाही म्हणजे खरं तर मोखाडा तालुका लुटला जात असताना बालद्याच्या पडा एका रस्त्यावर एका वर्षात 9 कोटी रुपये काढले जात असताना तिथली लोक जर उठाव करत नाही तर चौकशी होणार कशी आणि कारवाई होणार कोणावर. आणि म्हणून आता आंदोलनाची गरज आहे. या DD गँगने खरं तर DD पाटील नावाचे जे शाखा अभियंता होते जव्हारला त्यांना डेप्युटी इंजिनियरचा 4 मोखाड्याला दिला उपकार्यकारी अभियंत्याचा 4 जव्हारला दिला आणि त्यांच्या कारकिर्दीमध्ये ही सगळी लुटमार झाली आहे. आणि त्यांनीच स्पष्ट नाव घेऊन सांगतोय DD गँगचा मोरक्या DD पाटील यांनी 250 कोटीची खोटी बिलं ही मार्च एंडला काढली. त्याच्यातले 25 कोटी मंत्रालय आणि 25 कोटी हे अधीक्षक अभियंता अगदी त्याच्या वरचे जे अधिकारी आहेत सगळे CE वगैरे ह्या सगळ्यांना दिलेले आहेत. त्याच्यामध्ये पत्रकार आले त्याच्यामध्ये आमदार आले त्याच्यामध्ये खासदार आले सगळी जी मंडळी यांच्यासाठी हे 50 कोटी जे काढले गेले आणि 50 कोटी त्यांना द्यायचे आहेत म्हणून 250 कोटी जी बिलं काढली. आणि म्हणून DD पाटील यांच्या या पूर्ण कारकिर्दीची चौकशी झाली म्हणजे अशी आम्ही मागणी अशोक चव्हाण यांच्याकडे केलेली आहे. पण अशोक चव्हाण यांच्याकडे एक आमदार आहेत पाटील नावाचे DD पाटलांच्या गाववाले ते सगळं हे वाचवत आहेत. कारण त्यांनाही हे पैसे मिळालेले असतील ही सगळी टक्केवारी मिळाली असेल आणि म्हणून हा प्रकार आहे. आता हीच बिलं एका वर्षातली म्हणजे मार्च 21 मधली आहेत. आता ही बिलं एवढ्या मोठ्या प्रमाणावर एकाच रस्त्यावर का काढली हा पहिला प्रश्न. या रस्त्यांना मंजुरी कोणी दिली
या रस्त्याची अंदाजपत्रक ही कोणी बनवली याची चौकशी होणं आता गरजेचं आहे, कारण सगळीच कागदपत्र ही बोगस आहे. मोखाडा पोशेरा बालद्याचा पाडा या रस्त्याची जर चौकशी केली तर लक्षात येईल की चॅनेज नंबर तेच आहे, कारण रस्ता एकच आहे. तिकडे चॅनेज नंबर 1 ते 10, 8 ते 7, 6 ते 9 ह्याच पद्धतीने चॅनेज नंबर त्यांनी घेतलेला आहे. आता एकदा 1 ते 10 वर 85 लाखाचं बिल काढल्यानंतर पुन्हा 5 ते 9 वर पुन्हा 97 लाखाचं बिल कसं निघू शकतं? त्याच तारखेला म्हणजे 12 तारखेला 12 मार्चला जी सगळे बिलं निघालेली आहेत, 4 बिल तर एका केस निघालेली आहेत, एकूण एका वर्षामध्ये 11 बिल म्हणजे एकाच वर्षामध्ये जे 12 महिने असतात त्याच्यामध्ये 11 वेळा ही बिलं निघालेली आहेत. म्हणजे हे मोठं आश्चर्य. आता याच्यामध्ये आम्ही चौकशी केली तर चॅलेंज नंबर तेच तेच आहे, अंदाजपत्रकही 30-30 आहेत, टेंडर तीच मॅनेज आहेत. म्हणजे टेंडरमध्ये ही घोळ, अंदाजपत्रकामध्ये ही घोळ, एवढी खोट्या जोडलेल्या आहेत. फिक्स डिपॉझिट जोडलेली असते अनामत रक्कम, त्याच्यामध्ये तर जव्हा पिढीमध्ये प्रचंड घोळ आहे. म्हणजे कुठलाच ठेकेदार ओरिजिनल FD देत नाही आहे, त्यांच्याकडे एक स्टॅम्प करून घेतला जातो का जबाबदारी आमची, आणि मग खोटे कलर झेरॉक्सचे ते FD असतात खाडाखोड केलेले ते सगळे ठेकेदार जोडतात. म्हणजे अगदी पालघर जिल्ह्यातल्या सगळ्यांना माहिती आहे की FDचा घोळ काय, इथेही त्याच FD जोडलेले आहे. टेस्ट रिपोर्ट तो मोठा विनोद आहे, ते टेस्ट रिपोर्ट इथल्या इथेच त्यांच्या सह्या मारून ते जोडलेले आहेत. सर्वच कागदपत्र बोकस आहेत. विशेष म्हणजे मोखाडा ते मंत्रालयापर्यंत सर्वांनी या रस्त्यावर प्रचंड लुटमार केलेली आहे, आणि म्हणूनच या रस्त्याची आता चौकशी करणं गरजेचं आहे. 126 दिवस ही मालिका चालवल्यानंतर म्हणजे खरं तर हा विक्रम आहे. मला अनेकांनी विचारलं की महाराष्ट्रातील अनेक नामवंत पत्रकार आहे, सामाजिक संस्था सांगितलंय की नेमकं तुम्हाला ही माहिती मिळते कशी, त्यांना सांगतोय की तुम्ही एक काम करा, बाकीच्या जिल्ह्यांमधले किंवा बाकीचे रस्ते सोडून द्या, एक मोखाडा ते बालद्याचा पाडा या रस्त्याची माहिती द्या, माहितीच्या अधिकारात माहिती मागवा किंवा आमच्याकडे कागदपत्र आहेत ती घेऊन जा. तुमच्या लक्षात येईल की भ्रष्टाचार कसा होतो, भ्रष्टाचार कसा दडपला जातो, भ्रष्टाचाराला कसा आशीर्वाद मिळतो, शासकीय तिजोरीवर कसा दरोडा घातला जातो, तुम्हाला हा एक रस्ता दाखवून देईल. बालद्याचा पाडा म्हणजे मोखाड्यातील बालद्याचा पाडा हा आता प्रसिद्ध आहे. म्हणजे मंत्रालयातील भ्रष्ट अधिकारी हे याच रस्त्यावर पोचले जात आहेत असा आता आरोप सगळेजण करतायत. म्हणजे खरं तर मंत्रालयातील भ्रष्ट अधिकारी त्यात गुंतलेले आहेत, वरिष्ठ अधिकारी याच्यामध्ये गुंतलेले आहेत, म्हणून चौकशी होणार नाही. मात्र मोखाड्यातील लोकांनी जर ठरवलं तर या रस्त्याची चौकशी अगदी चांगल्या प्रकारे होऊ शकते. हे जी TT गँग आहे ही जेलमध्ये जाऊ शकते, कारण 100% कागदपत्र बोगस असणारा हा जगातला हा पहिला रस्ता असेल तो म्हणजे बालद्याचा पाडा. मी एकाच वर्षी तुम्हाला माहिती सांगितले, खरं तर 1992 ते म्हणजे ज्यावेळेस बालमृत्यू कारण घडलं आणि त्याच्यानंतर जो निधी आला तिथून तर आता 2022 पर्यंत इथे 100 कोटींपेक्षा जास्त रकमा काढलेल्या गेलेल्या आहेत. आता माझ्याकडे जी आकडेवारी आहे ती आहे 9,12,45,388 रुपये एका वर्षामध्ये, म्हणजे मार्च 2021 मध्ये काढलेली ही बिल आहे. आणि म्हणून जी चौकशी करावी या मागणीसाठी आम्ही तर लढणार आहोत, पण जर मोखाड्यातील लोकांना जर याविषयी लढायचं असेल तर त्यांनी 6 मार्च रोजी मशाल कार्यालयामध्ये यावं. त्यांना वाटतंय की भ्रष्टाचार झालाय, आम्हाला भ्रष्टाचाराबद्दल लढलं पाहिजे. फक्त येताना जे घाबरणार नाहीत, जे लाच घेणार नाहीत, जे दबावाला बळी पडणार नाहीत, कारण मोखाड्याची परिस्थिती अशी आहे की कोणीही एखादा विषय उचलला की सगळे ठेकेदार एकत्र जमतात आणि त्याला जाऊन दाबतात. बऱ्याच लोकांना मारहाण केली या लोकांनी, बऱ्याच लोकांना घाबरवले, बऱ्याच लोकांच्या चौकशा लावल्या. म्हणजे माझ्याकडे कालच 2 लोक आले होते मोखाड्यामधलेच, त्यांनी सांगितलं की आम्ही लढूच शकत नाही, एवढी त्यांची प्रचंड दहशत आहे. मित्रांनो, तुमच्यापेक्षा जास्त दहशत ही आमच्या वाड तालुक्यामध्ये होती. 5 आदिवासी पोरं पुढे आली आणि 5 लोकांनीच पूर्णतः दहशत मोडून टाकलेली आहे. तुम्हीही 2-5 लोक तयार व्हा, तुम्हीही दहशत मोडून काढा. माझी अशोक चव्हाण यांना विनंती आहे की मागच्या वेळेस तुम्ही आदर्श घोटाळ्यामध्ये गुंतला होता, खरं तुमची त्यावर जबाबदारी किती होती माहीत नाही. नातेवाईकांनी कोणतरी फ्लॅट घेतला, सासूबाईंनी वगैरे, आणि त्याच्यामुळे तुम्हाला राजीनामा द्यावा लागला. आता जर हा एक बालद्याचा पाडा किंवा मोखाड्यातला भ्रष्टाचार बाहेर काढला तर तुम्ही जेलमध्ये जाल, एवढं लक्षात ठेवा.